शासनाकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनाची रक्कम आणि प्रत्यक्षात कंत्राटदाराकडनं कर्मचाऱ्यांना देण्यात येणारं वेतन यामध्ये फार मोठी तफावत असल्याची चर्चा आहे. ती दूर करण्याची आपल्याला काही उपाययोजना करता येऊ शकते का? आणि तीनही शासकीय वीज कंपन्यांमध्ये कंत्राटदार विरहित रोजगार पद्धती अवलंबल्यास शासनाला त्याचा फायदा आणि लाभ होऊ शकतो का? माननीय सभापती महोदय, आता आपण सगळं त्यांचा जो काही पगार आहे हा थेट त्यांच्या खात्यामध्ये देतोय. आता काही तो रोखीने किंवा वेगळ्या पद्धतीने दिला जात नाही, थेट त्यांच्या खात्यामध्ये दिला जातोय. अर्थात त्यातही काही ठिकाणी अशा देखील तक्रारी आलेल्या आहेत की आम्हाला खात्यात दिल्यानंतर आमच्याकडनं काही पैसे मागितले जातात, तर त्या संदर्भातही निश्चितपणे कारवाई केली जाईल. अशा प्रकारे जर पैसे मागितले जात असतील तर जो कोणी कंत्राटदार आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल. आत्ता जे सन्माननीय श्रीकांत भारतीयजींनी मांडलं आहे की कंत्राटदार विरहित करता येईल का, तर त्या संदर्भात मुळातच आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास केला. कारण काही मध्यंतरी म्हटलं होतं की रोजंदारी म्हणून यांना ट्रीट करता येईल का किंवा अन्य काही करता येईल का, पण त्यात अगदी स्पष्ट सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, त्यामुळे यांना कंत्राटदाराच्या थ्रूच आपल्याला त्या ठिकाणी ठेवावं लागेल. मात्र त्यांना समावून घेण्याकरता आपण काही प्रयत्न केले आहेत. जसं जेव्हा रेग्युलर भरती होते त्यांना आपण ॲडिशनल मार्क्स दिलेले आहेत रेग्युलर भरतीमध्ये की जेणेकरून त्यांना ॲडव्हान्टेज मिळालं पाहिजे. तर ज्यांनी 5 वर्ष काम केलं त्यांना प्रत्येक वर्षाचे 2 मार्क आपण देतो, म्हणजे 10 मार्क त्यांना ॲडिशनल मिळतात आणि त्यामुळे त्या भरतीमध्ये त्यांना आपण समावून घेऊ शकतो. मध्यंतरी काही लोकांनी हरियाणाचा एक पॅटर्न सांगितला होता, त्याचा देखील आपण अभ्यास केला आणि हरियाणा पॅटर्नमध्ये जे जे आहे ते सगळं आपल्याकडे आपण ऑलरेडी करतो आहे, हे देखील त्या ठिकाणी लक्षात आलं आणि आपण संघटनांच्या देखील ते लक्षात आणून दिलेलं आहे. तथापि याला जर अजून काही पारदर्शी पद्धतीनं करता येत असेल तर तो करण्याचा आमचा मानस आहे. सदस्यांनी जर काही तशा सूचना दिल्या आणि त्या व्यवहारी असल्या तर त्या देखील आम्ही निश्चितपणे मान्य करू. आणि एकूणच सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी हरियाणाचं मॉडेल आपल्याला घेणं सोयीचं त्या ठिकाणी होऊ शकेल का? 8 तारखेला आपण सांगितलं होतं, 8 जानेवारीला, की सचिवांना या संदर्भात बैठक घेऊन योग्य तो मार्ग त्या ठिकाणी काढावा. त्यात काही पुढे प्रगती झालेली नाही, कारण की ऊन पाऊस सगळा यामध्ये अनेकांना त्या विम्याचे पैसे सुद्धा अजून त्या ठिकाणी मिळाले नाहीत. तर ह्याला प्रायोरिटी आपण या ठिकाणी द्यावी अशी आमची अपेक्षा. पुन्हा एकदा सांगतो की जो हरियाणा पॅटर्न होता त्या संदर्भातच चर्चा झाली होती आणि हरियाणा पॅटर्नमध्ये जे जे आहे ते सगळं आपण केलेलं हे त्या बैठकीत आपण लक्षात आणून दिलं की आपल्याकडे वेगळं नाही आहे, त्याला कुठला आपण एकत्रित पॅटर्न म्हटलेला नाही, पण त्या पॅटर्नमध्ये जे जे दिलेलं आहे ते सगळं आपण या ठिकाणी केलेलं आहे. यांना ऍडिशनल अजून मार्क्स देता येतील का हे नक्की पडताळून पाहू आपण. मागच्या वेळेस आपण एकदा प्रयत्न केला होता की यांना ऍडिशनचे मार्क देता येतील का, 5-5 देता येतील का, पण त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे त्याला रिझेंटमेंट आली आणि डिस्पॅरिटी तयार झाली आणि म्हणून मग 2 मार्कांवर आपण कायम राहिलो. पण तरी ते निश्चितपणे आपल्याला पडताळून पाहता येईल. आणि या सगळ्या युनियनसोबत आजच मुख्य सचिवांची बैठक आहे आणि मुख्य सचिव त्या संदर्भात आज सगळी चर्चा करणार आहे. मला केवळ एवढंच लक्षात आणून द्यायचं आहे की मागच्या वेळेस जी बैठक झाली होती त्या बैठकीत आम्ही तोडगा काढला, पण दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा पत्र दिलं की काल निघालेला तोडगा आम्हाला मान्य नाही आहे. सगळ्याच लोकांनी तिथे मान्य केला होता तोडगा, पण ठीक आहे, शेवटी आपले कर्मचारी आहे, त्यामुळे चर्चेतनं मार्ग काढला पाहिजे. तर आता मुख्य सचिवांना ती जबाबदारी आपण दिली आहे, मुख्य सचिव त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढतो. यांना पिरियॉडिकली तरी आपण घेऊ शकतो का असा एक वेगळा पर्याय आपण विचार करणं, शासन म्हणून विचार करणं गरजेचं आहे. आपल्या 3 कंपन्या आहेत, आपण त्याचं विकेंद्रीकरण केलं, एमएसएमईचं विकेंद्रीकरण करून आपण केलेलं आहे आणि म्हणून या ज्या ज्या कंपनीमध्ये हे कामगार आहेत त्या त्या कंपनीमध्ये ज्या जागा खाली आहेत त्या ठिकाणी त्या तात्काळ भरण्याचा किंवा कालबद्ध कार्यक्रम करा. त्यांना आपण मिनिमम वेज प्रमाणे पैसे देतो. आपण म्हणाला त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जातात, हे आम्हीच आंदोलन करून केलं होतं, पहिले जात नव्हते. आता हे जे मिनिमम वेज हा जो काय आपण हे जो क्रायटेरिया टाकलेला आहे, माझी विनंती अशी राहणार आहे की मिनिमम वेजच्या बाहेर जाऊन आमचे जे भत्ते आहेत, आमचे जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या माध्यमातून तरी सरकार ते करू शकतं, जेणेकरून हा जो काय 20-22 हजाराचा जो बिया आहे त्याचा पगार आहे तो साधारण अजून 4-5 हजाराने वाढू शकतो. तर त्या बाबतीमध्ये आपण सरकार म्हणून त्याच्यामध्ये लक्ष घालून तो प्रयत्न करणार आहात का? माननीय सभापती महोदय,
भाईंनी जी सूचना केली आहे निश्चितपणे आता आपण भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्याला गती देऊन यांना जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला कसं ऍडजस्ट करता येईल ते आपण बघू. मुळात याच्यातला एक विषय असा आहे की या तीन कंपन्यांची कामं आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत आणि आता साधारणपणे मागणी असते की सगळ्या कंपन्यांचं तुम्ही सारखं करा. तर आता उदाहरणादाखल एखादी आपली महानिर्मिती आहे तर महानिर्मितीत काम करणारा आणि दुसरीकडे कॉर्पोरेशनमध्ये काम करणारा यांच्या कामात मूलभूत खूप फरक आहे, रिस्कमध्ये देखील फरक आहे. हा, त्यामुळे खूप फरक आहे. म्हणून आपल्याला म्हणजे काही वेळेस येतं की इकडे जास्त आहे इकडे कमी आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की स्पेसिफिकली आपल्याकडे आता या कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून जे काही मिनिमम वेजेस आहेत याचा कुठला निर्णय नाही आहे. आपण जनरल ही जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी करता आपण मिनिमम वेजेस ठरवतो आणि त्यानुसार यांना आपण देतो. आता आपण लेबर विभागाला कळवलेलं आहे की स्पेशल कॅटेगरी या 20 कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मिनिमम वेजेस करता तुम्ही तयार करा. हा हा, राज्याचा म्हणजे आता आपण जे काही राज्याने मिनिमम वेज जो ठरवलेला आहे त्याच्या पॅरिटीने आपण देतोय, पण त्याच्यामध्ये त्या कामाची पद्धत इंटेन्सिटी आणि यांच्या कामाची पद्धत इंटेन्सिटी यात फरक असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आपण कामगार विभागाला विनंती केली आहे की या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही तसं महानिर्मिती फॅक्टरी ऍक्ट अंतर्गत येते आणि महावितरण आणि महापारेषण हे शॉप ऍक्ट अंतर्गत येतं, त्यामुळे फॅक्टरी ऍक्टमध्ये जे येतात त्यांचे नाही त्यांचे पगार. आता जी एक मागणी आहे भाई त्यातली ही एक मागणी आहे की सगळ्यांचे सारखे करा, तर ते सारखे होऊ शकत नाही. पण त्यामुळे किमान वेतनाचा आणि भत्त्याचा दर देखील थोडा वेगवेगळा आहे. आता कामगार आयुक्तांना सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी विशेषत्वाने तिन्ही कंपन्यांचा विचार करून तिन्ही कंपन्यांकरता मिनिमम वेजेसचे दर हे त्यांनी त्या ठिकाणी ठरवावे, जेणेकरून आपल्याला आता जी काही मागणी येते की आमचं काम या प्रकारचं आहे आमचं काम त्या प्रकारचं आहे तो प्रश्न आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते देखील त्या ठिकाणी देतो, त्याच्यामध्येही मागच्या काळामध्ये आपण काही प्रमाणात वाढ केलेली आहे. आणि आपला देखील प्रयत्न आहे की जेवढं वेलफेअर करता येईल तेवढं वेलफेअर करायचा आपला प्रयत्न आहे. पण शेवटी दुसरीकडे आपल्याला आपले पाय देखील किती पसरायचे याचा देखील विचार करावा लागतो. आणि मला या गोष्टीचा आनंदच आहे की तुम्ही त्या युनियनमध्ये किंवा त्या याच्यात प्रामुख्याने असता, कारण तुम्हाला दोन्ही बाजू माहिती आहेत, कामगारांची माहिती आहे आणि शासनाची माहिती आहे. तर मला असं वाटतं की यातनं जे काही कामगारांच्या हिताचं असेल ते जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न आम्ही करू. भत्त्याच्या माध्यमातून पारेषणच्या त्या यांना कंत्राटी कामगारांना याचे वितरणच्या कंत्राटी कामगारांना किंवा त्या तिन्ही कंपनीच्या यांना भत्त्याच्या माध्यमातून आपल्याला एक ही जी वेलफेअरचं आपण जे म्हणालात ते करताच येईल, कारण ते आपल्या अखत्यारीत आहे. या कुठल्याही कायद्याला धक्का न लावता तर तो प्रयत्न होईल का? मला असं वाटतं की कदाचित माझ्या सांगण्यातनं योग्य आपल्याला सूचित झालं नाही. आजही आपण जो आपला कंत्राटी आपला जो किमान वेतन अधिनियम 1948 आहे त्याच्या अंतर्गतच यांना किमान वेतन देतो आहोत. पण सगळ्या संघटनांनी मागणी केली होती की समजा फॅक्टरी ऍक्टमध्ये काही किमान वेतन त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलेलं आहे, तर आपल्या लोकांचं म्हणणं असं होतं की आम्ही महानिर्मितीमध्ये जे काम करतो आमचं काम इतरांपेक्षा वेगळं आहे, म्हणजे इतर फॅक्टऱ्यांपेक्षा वेगळं आहे. आणि म्हणून त्यांनीच असं सुचवलं होतं की फॅक्टरी ऍक्टमध्ये एक तरतूद आहे, ती तरतूद काय आहे तर एक स्वतंत्र अनुसूची तयार करता येते. तर अशी मागणी होती की वीज उद्योगाकरता किमान वेतन अधिनियम 1948 अंतर्गत स्वतंत्र अनुसूचित उद्योग म्हणून त्या ठिकाणी किमान वेतन निश्चित करावं, जेणेकरून त्यांच्या कामाचा त्यांना फायदा मिळेल, त्यांचं वेतन इतरांपेक्षा थोडं जास्त होईल. त्या संदर्भातल्या सूचना ही जी मागणी होती आमची मागणी नव्हती की आम्ही सुचवलं नाही, कामगार संघटनांनी सुचवलं होतं, त्यानुसार आपण आता कामगार विभागाला सांगितलंय की स्वतंत्र अनुसूचित उद्योग म्हणून या संदर्भातला आपण निर्णय घ्यावा. आणि त्यासोबत आपण जे भत्त्यांच्या संदर्भात सांगितलं मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आपण या ठिकाणी जवळपास वेगवेगळे जे भत्ते आहेत, समजा महानिर्मिती कंपनी आहे तर 62% भत्ते आपण देतोय त्या ठिकाणी, गणवेश भत्ता 2%, दुलाई भत्ता 2%, सुरक्षितता साधने 2%, शिक्षण भत्ता 2%, सायकल आणि वाहन भत्ता 2%, जोखीम भत्ता 10%, पाळी भत्ता 5%, साईड भत्ता 17%,
पूरक भत्ता 20%, त्यामुळे असं नाही आहे, मोठ्या प्रमाणात भत्ते आपण देतोच आहोत आणि याच्यामध्येही आपण मागच्या काळामध्ये वाढ ही केलेली आहे. सांगायचा उद्देश माझा एवढाच आहे की कर्मचाऱ्यांना जे जास्तीत जास्त देता येईल तो आपला प्रयत्न आहे. फक्त ते करत असताना आपल्या कंपन्याही चालल्या पाहिजेत, कारण शेवटी जरी शासकीय असल्या तरी या कंपन्या आहेत, त्यांना नफा नुकसान सगळं जाहीर करावं लागतं आणि त्यांच्या बॅलन्सशीटच्या आधारावर त्यांना कर्ज मिळतं, नाहीतर त्यांना कर्ज मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांची बॅलन्सशीटही ठीक राहिली पाहिजे हा देखील आपल्याला प्रयत्न करावा लागतो. या दृष्टीने प्रति व्यक्ती भार कंपनीवर किती आहे याच्या आधारावर आपलं रेटिंग होतं आणि त्या रेटिंगच्या आधारावर आपल्याला मार्केटमधनं कर्ज मिळतं. मग ते 8%-15% त्याचा वय वारी जातो आणि अनेक वेळा आता मध्यंतरी आपल्या एका कंपनीवर वेळ आली होती की जे काही नियम होते त्या नियमात आपल्याला कर्जच मिळू शकत नव्हतं. मग आम्ही ती बॅलन्सशीट ठीक केली, त्याच्यामध्ये जे काही केंद्र सरकारने निर्बंध टाकले होते ते केंद्र सरकारशी बोलून सगळ्याच डिस्कॉमनी वगैरे किंवा कंपन्यांनी बोलून ते निर्बंध कमी केले आणि मग कर्ज मिळालं. म्हणून आपला प्रयत्न एवढाच आहे की जास्तीत जास्त देत असताना कंपनीच्या जी काही फिस्कल हेल्थ आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ नये एवढाच आपला प्रयत्न. एक विनंती वजा प्रश्न असा होता की ही जी स्वतंत्र अनुसूची उद्योग म्हणून किमान वेतन निश्चित करण्याची बाब विचाराधीन म्हटलाय, त्याचा काही कालबद्ध कार्यक्रम ठरवता येईल का किंवा त्याचा निश्चित कालावधी ठरवता येईल का? मोदया, पुढच्या 4 महिन्यामध्ये आपण त्या संदर्भातला निर्णय घेण्याचे निर्देश देऊ.